महादेव जानकर हे बारामती लोकसभा पुन्हा एकदा लढवणार का अशा प्रकारची चर्चा आता रंगू लागली। या संदर्भात स्वतः अशा प्रकारचे संकेत महादेव जानकर यांनी दिलेले आहेत, सोबतच रासपची भूमिका उद्या जाहीर करणार असल्याचं महादेव जानकर म्हणालेत, पाहूयात। साहेब, मी तसं परभणी बी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, माढा कॉन्सन्ट्रेशन केलं आहे, बारामती केले आणि मिर्झापूर केले, या चारपैकी मी पक्षाला दोन ठिकाणची उमेदवारी मागणार आहे। पण अजून पक्षानं मला सांगितलं नाही की तुम्हाला हिथं लढायचं आहे म्हणून। नाही, बारामती आहेस की बारामती मी माहिती ना, परभणी आहे माझी, माढा आहे, बारामती आणि मिर्झापूर, या चारपैकी मला लढायचं आहे असं मी त्यांना सांगितलं। पक्षाला मी ॲप्लिकेशन केले 1.5 महिन्यापूर्वी, पण अजून काही उत्तर मला पक्षानं दिलं नाही। आता त्याच्याबद्दल आमची पार्लिमेंटरी कमिटी आहे, मला पहिल्या झुटला काम करायला सांगितले। भारतातल्या 543 लोकसभा मतदारसंघात असल्या रॅल्या काढा, नंतर चिंतन होईल, त्याच्यात योग्य सर्वच लोक डिसिजन घेतील, त्यातून निर्णय ठरला जाईल। पण आज सध्या तरी आपला पक्ष वाढवण्यावर, आपलं घर वाढवण्यावर, जनतेच्या दारातलं काही प्रश्न आहेत, शेतकऱ्याचं, कामगारांचं, युवकांचं, बेरोजगारांचं, दुधाचा दर असेल, उसाचा दर बिलं मिळत नाहीत, ह्या साऱ्या रस्त्याचं काम असेल, रस्त्याचं काम म्हणते कोण चांगलं झालं पण त्यात भ्रष्टाचार झाला म्हणते, कोण बिलं दि तू म्हणलं होतं उसाची अजून बिलं दिली नाहीत, माझा वाढदिवस येऊ द्या, हे सारं जनतेचं प्रश्न विचारून घेऊन आम्ही जनतेच्या न्यायालयात जात आहे, शेतकऱ्याच्या दारात जात आहे, आणि त्यातून शेतकरी जे बळीराजा आम्हाला आशीर्वाद देईल त्यातून निर्णय घेतला जाईल।